हरि ओम श्रीराम अभ्यज्ञ. मी हेमा महेंद्र फाटक. माझा असो अनुभव आहे की मी 2005 साली सर्व्हिसला जात असताना एक मुंबऱ्यातली विभूती नावाची मुलगी मला म्हणाली, तुम्ही आमच्या केंद्रात या उपासनेला. पण उपासना म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं. मी गेली उपासनेला तिच्या आणि संडे होता. उपासना गेल्यावर बघितलं तर तिकडे आनंदी आनंद बघून बापूंचा जय जयकार बघून मी खूश झाली आणि मी दर संडेला उपासनेला जाऊ येऊ लागली. असं होता होता मला बापूंनी माझे मिस्टर काय करतात ते मला दाखवून दिलं. ते वाईट मार्गाला जात होते ते मला दाखवून दिलं बापूंनी. असं करता करता मी बापूंचा धावा करत राहिली. पण बापूंनी त्यातून त्यांना सोडवलं आणि माझ्याबरोबर उपासनेला ते येऊ लागले. आणि असं होता होता बापूंनी त्यांना सुधरवलं. त्याचंच माझ्या मुलीची नोकरी गेली. पण बापूंनी तिला लगेच दुसरी नोकरी दिली. मुलगी वेडासारखी झाली होती तिला बापूंनी सावरली आणि तिला दुसरा जॉब दिला. बामणारी पेठे सन्समध्ये तिला जॉब मिळाला. आता ती आम्हाला दोघांना बघते. पण तिचं 2016 साली लग्न ठरलं. त्यावेळेला लग्नाच्या 8 दिवस आधी माझे मिस्टर अटॅक आला त्यांना आणि आजारी पडले, पॅरेलिस झाला त्यांना. लग्नाच्या आधी 8 दिवस मी बापूंकडे धावा करत होती, बापू काय होणार, लग्न कसं होणार आणि हे ना बरं करा, लवकरच घरी पाठवा. पण बापूंनी माझी प्रार्थना ऐकली आणि 5 दिवसात त्यांना घरी पाठवलं. लग्न माझं मुलीचं व्यवस्थित होऊन गेलं. अब्बन